हाय फ्रेंड्स, जेपी किचन एंड आर्ट्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी घेतले आहेत मी एक वाटी तांदूळ आणि हा कांदा घेत आहे भाजून। हा कांदा नंतरसाठी लागणार आहे, त्याच्यामुळे अगोदरच तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। तांबूस भाजून घ्यायचा आहे मस्त असा लाल रंगामध्ये। आणि कांदा हा लांबकाच चिरून घ्यायचा आहे। कोणत्याही सगळ्याच वेजिटेबल मोठाड मोठाडच घ्यायच्यात आपल्याला, बारीक कोणतीच भाजी घ्यायची नाही आहे चिरून। हा झालेला आहे आपला कांदा तळून, नंतर साईडला मी एका डिशमध्ये काढून घेत आहे। आणि हे आहे पनीरचे तुकडे, हे पण आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये तळून घ्यायचे। आणि हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे, फ्रेश पनीर आहे, हे बाहेरचं विकतचं वगैरे नाही आहे। आणि लवकरच मी तुमच्यासाठी मी पनीर कशा प्रकारे बनवते हे रेसिपी अपलोड करणार आहे माझ्या या चॅनलवर, खास माझ्या सबस्क्रायबरसाठी आहे। हे झालेलं आहे आपलं पनीर सुद्धा परतून झालेलं आहे। आता मी एका डिशमध्ये हे सुद्धा काढून घेणार आहे। परत टाकणार आहे मी मसाले, अगोदर घेणार आहे थोडेसे ते मगाशी जो शिजत ठेवलेले होते तांदूळ, ते काढून घ्यायचेत, कारण जास्त शिजवायचे नाही आहेत। जास्त जर वेळानं काढले तर आपले तांदूळ जास्त शिजले जातील। एकच उकळी येऊ द्यायची आणि काढून घ्यायचे। वरून थंड पाणी टाकत आहे मी। आणि दालचिनी, धने, विलायची, दालचिनी आणि लवंग आणि तमालपत्री हे सर्व मसाले मी तेलामध्ये टाकणार आहे। जिरे मोहरी कसल्याच प्रकारची नसते व्हेज बिर्याणीमध्ये, नॉन व्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा नसते, त्याच्यामुळे डायरेक्ट हे मसाले घालून घ्यायचे तेलामध्ये। आणि परत घालायचा आहे दुसरा, मी जो कांदा चिरलेला आहे तो कांदा टाकायचा, तो कांदा परतून घ्यायचा आहे। परत टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट, ह्याच्यामध्ये मी तिखट वगैरे ॲड केलेलं नाही आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तिखटसुद्धा टाकू शकता, ह्या तेलामध्येच टाकू शकता आपण। मिरची वगैरे ह्या तेलामध्येच टाकून घ्यायची, हिरवी मिरची टाकायची। आणि हे टाकत आहे मी बटाटे, जे पण ते पण कच्चंच आहे आणि थोडेसे लांबकाली काप मोठेच काप करून घेतलेले आहेत। आणि हे आहे फुलगोबी, ते पण मोठंच घेतलेलं आहे। आणि टोमॅटो, टोमॅटोसुद्धा असं उभंच कापून घेतलेलं आहे, ते पण हलवून घ्यायचं आहे। आपल्या सर्व व्हेजिटेबल्स छान भाजून घ्यायचे। परत टाकायचे मगाशी जे तळून घेतलेलं होतं पनीर, ते पनीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। परत हलवून घ्यायचे, हलवण्याची प्रोसेस मात्र सतत ठेवायची आपल्याला, कारण एकसारख्या सर्व भाज्या परतून घ्यायच्यात आपल्याला। कुठं करपलेलं कुठं कच्चं असं ठेवायचं नाही आहे सतत। आणि हा आहे गरम मसाला, अंबारीचा गरम मसाला आहे हा। परत टाकायचे अर्धा चमचा हळद, एक चमचा अंबारीचा गरम मसाला टाकलेला आहे मी। परत हा आहे बिर्याणीचा मसाला, सुहानाचा आहे हा, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो टाकू शकता तुम्ही। परत हलवून घ्यायचे आपल्याला,
छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 चमचे दही घ्यायचे, 2 चमचे दही टाकून घ्यायचे, फ्रेश दही घ्यायचे, जास्त आंबट ही घ्यायचं नाही आणि जास्त साधं पण घ्यायचं नाही आहे। परत टाकणार आहे मी 2 चमचे बटर, थोडं 2 मिनटं झाकून ठेवायचे, चवीनुसार मीठ घालायचे। मीठ अंदाजेच टाका कारण आपलं पहिलेच अगोदर तांदूळ शिजवताना भातामध्ये गेलेलं असतं थोडंसं मीठ, आणि ह्याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही आहे, अंदाजेच टाकायचे। परत टाकायचं आहे त्या बटर टाकणार आहे मी 2 चमचे म्हणजेच लोणी। जर तुमच्याकडं लोणी उपलब्ध नसेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता। 2 चमचे टाकायले मी बटर, हे पण घरचंच आहे, मी घरगुतीचं आहे लोणी पण। थोडीशी कोथिंबीर परत हलवून घ्यायचे आपल्याला सर्व व्हेजिटेबल्स। आता हे आपल्या व्हेजिटेबल्स कच्चे आहेत, शिजले वगैरे नाही आहेत आणि आपण कच्चेच टाकलेले आहेत, तर बटाटा आणि फुलगोबी खास हे दोनच कच्चं राहू शकतं, त्याच्यासाठी काय करायचं, थोडं अंदाजेच पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, जास्तीचं घालायचं नाही आहे, थोडंसंच घालायचं आहे, अंदाजेच घालून घ्यायचे। छोटासा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। परत 10 मिनटं झाकून ठेवायचे, परत 10 मिनटं झाल्यानंतर काढून बघायचे। परत एकदा आपल्याला भाजी चेक करायची, फुलगोबी आणि बटाटा ह्याच्यावर चमच्यावर घ्यायचं आणि थोडंसं दाबून बघायचे शिजलं का नाही म्हणून। जर शिजलं नसेल तर आणखीन थोड्या वेळ तुम्ही झाकून ठेवू शकता। आता जे मी मगाशी तांदूळ शिजून घेतले होते ते सर्व व्हेजिटेबल्स कव्हर करून घेणार आहे, वरतून टाकून घेणार आहे सर्व मी तांदूळ, जे भात शिजलेला आहे ते। कारण थोडासा आपला भात अर्धवटच शिजवलेला होता मगाशी, त्याच्यामुळे आता यालाही थोडंसं शिजवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी मी वाप देऊन घेणार आहे ह्याला वरतून टाकून। वरून टाकलेला आहे मगाशी भाजलेला मी कांदा, परत टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, तर सर्व साईडचं मी चमच्यानं काय करणार आहे साफ करून घेणार आहे आणि ते झाकणवरून झाकण ठेवणार आहे, त्यामुळे काय होणार आपले सर्वच तांदूळ मस्त असे वाफलून जाणार आहेत, वाफ येणार आहे, वाफ आल्यानंतर एकदम मस्त असे तांदूळ सर्व शिजून भात तयार होईल, आपली बिर्याणी एकदम मस्त तयार होईल। दहा मिनटं ठेवायचे, 10 मिनटं नाही 5 मिनटं ठेवू शकता तुम्ही, जास्त नाही ठेवायचं। ही झालेली आपली बिर्याणी तयार, बघा कशा प्रकारे मस्त शिजून आलेला आहे भात आपला, आणि ही खालची साईड व्हेजिटेबल्स त्यासुद्धा शिजून झालेल्या आहेत, व्हेजिटेबल्ससुद्धा एकदम मस्त आणि टेस्टी आणि खमंग असा बिर्याणीचा वास येत आहे। तुम्ही पण नक्कीच करून बघा, तुम्हाला कशी वाटली माझी बिर्याणी, व्हेज बिर्याणी, तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। दिसायला सुद्धा एकदम छान अशी मस्त अशी दिसत आहे आपली व्हेज बिर्याणी। मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। चला तर आपण सर्व करायला घेऊया एका बाऊलमध्ये। हे बघा अशा प्रकारची झालेली आपली मस्त अशी बिर्याणी तयार, तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत